आणखी एक मोठी बातमी, पुण्यात सुप्रिया सुळेंचा मॉर्निंग वॉक करत प्रचार करण्यात आलाचा पाहायला मिळालाय. मॉर्निंग वॉक करत सुप्रिया सुळेंनी नागरिकांशी संवाद साधलाय. पुण्यातील तळजाई टेकडीवर सुप्रिया सुळे यांनी मॉर्निंग वॉक करत प्रचार केलेला आहे आणि नागरिकांशी संवाद साधलाय. अधिक अपडेट आपण घेणार आहोत. आपले प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत जोडले गेले आहे. अभिजित, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार यांनी आज मॉर्निंग वॉक करत प्रचाराला जी आहे ती सुरुवात केलेली पाहायला मिळते. खरं तर सुप्रिया सुळे आज पहाटेपासून पुणे शहरात असणाऱ्या पण बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या तळजाई टेकडीवरती नागरिकांशी संवाद साधताय, भेटीगाठी घेत आहेत. खरं तर अनेक नागरिक सुप्रिया सुळेंसोबत जे आहेत ते सेल्फी काढतानाचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. पहाटेपासून सुप्रिया सुळे ज्या महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आहेत त्यांनी तळजाई टेकडीवरती जो आहे तो प्रचार जो आहे तो सुरू केलेला पाहायला मिळतो आणि त्याच अनुषंगाने सगळे नागरिक सुप्रिया सुळेंना भेटतायत, चिमुकले आहेत. सगळे जे व्यक्ती आहेत ते सुप्रिया सुळेंना भेटताना पाहायला मिळतात. आपल्यासोबत स्वतः बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आहेत ताई, आज सकाळपासून कसा प्रतिसाद आहे? पहाटेपासून तुम्ही इथं फिरताय तळजाई टेकडीवर. आपणच प्रतिसाद बघताय. बरं, काय नागरिक काय म्हणतायत ताई मॉर्निंग? नागरिक शुभेच्छा देत आहेत, चिन्ह सांगतायत, उत्सुकता आहे त्यांची मतदान करण्याबद्दल. आताही तळजाई हा खरं तर हार्ट ऑफ सिटी म्हटला जातो, पण गेल्या अनेक वर्षात इथं सुविधा ज्या आहेत त्या पुणेकरांना मिळत नाहीत, बारामतीकरांना मिळत नाहीत. काय आव्हान कराल सगळ्या नागरिकांना किंवा नाही? मला असं वाटतं सुविधा म्हणजे इथे झाडी वाढवणे, त्याला पाण्याचं कनेक्शन घेऊन पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनने हे अजून हिरवंगार कसं राहील हे करणं, आणि जे काय डेव्हलपमेंट होईल ती ग्रीन असावी, म्हणजे ई टॉयलेट्स असतील किंवा ह्या भागामध्ये हे एक ऑक्सिजनचे लंग एरिया आहे त्यामुळे तो मेंटेन होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ताई खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघातला हा सगळा भाग आहे तळजाई, अनेक नागरिक बारामती करीत डिवाइडेड आहे, पण ताई एकीकडे तुम्ही हे प्रचार करताना विरोधकांकडनं मात्र जोरदार जी आहे ती टीका सुरू आहे. धनंजय मुंडे डायरेक्टली तुमच्यावरती बोलत आहेत, सुनेला पाडायसाठी प्रचार केला जातो हे दुर्दैव आहे साहेबांचं, डायरेक्ट धनंजय मुंडे टीका करत आहेत. लोकशाही हो, त्यांना अधिकार बोलायचा. पण अजित पवार पण म्हणत आहेत की नुसती नाटकं करून किंवा भाषणं करून संसदेत काम होत नाही, विकास करावा लागतो. ठीक आहे, त्यांनी कदाचित मी मराठीत काढलेलं माझं पुस्तक बघितलं नसेल रिपोर्ट कार्ड, आणि जी काही बक्षिसं मला मिळाली आहेत ती भारतीय जनता पक्षाचे जे मंत्री आहेत पार्लमेंटरी अफेअर्स त्यांनीच दिलेली आहेत, आणि माझा जो कार्य अहवाल आहे तो कार्य अहवाल जो मराठीतला आहे तो कदाचित त्यांनी वाचला नसेल, कारण का माझा विश्वास आहे की तो पूर्ण कार्य अहवाल वाचल्यानंतर ते नक्कीच हे तुतारीवाल्या माणसालाच मतदान करतील. शेवटचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून पश्चिम महाराष्ट्रात आहेत, काल पण कोल्हापूरला असायचे, जवळपास 7 ते 8 सभा घेतात पश्चिम महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी. पंतप्रधानांना एवढ्या सभा घ्याव्या लागतात महाराष्ट्रात, टोटल 11 ते 12 सभा होतात. एक तर अतिथी देवो भव, त्याच्यामुळे जे बाहेरून येतील अर्थात हम सबके सामूहिक खुशी की बात है. मैं समझता हूँ ये पूरा मोदी परिवार यहाँ पे है और गोपाल भाई ने जिस प्रकार से सालों दशकों से इस क्षेत्र में परिवर्तन, ये इनका पहला उद्यान था और यहाँ से शुरू करके उन्होंने कई सारे, जब हम फाउंडर मेंबर हुए थे, अरे वाह, 1000 का बोर्ड लगा था. आज आप लोगों से मिले हैं, लोगों ने आपसे हाथ मिलाया है, सेल्फीज ली हैं आपके साथ में, लोगों की क्या प्रतिक्रिया रही है पिछले एक महीने से आप लगातार देख रहे होंगे, आज क्या महसूस किया आपने लोगों? बहुत ही आशीर्वाद मिल रहा है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व के लिए, उनके काम के लिए, और जिस प्रकार से उन्होंने पूरे विश्व में भारत का नाम रोशन किया, मैं समझता हूँ हम सब के लिए गर्व की बात है. और विशेषकर यहाँ तो हमारी नारी शक्ति इतने बड़े संख्या में है, कौन भूल सकता है वो दिन जब हमारे माता बहनों बहुओं बेटियों को शौच के लिए गांव में खेत में जाना पड़ता था, कौन भूल सकता है वो दिन जब देश की आधी जनसंख्या के पास LPG गैस कनेक्शन नहीं था. इनको भी LPG था लेकिन अगर रिफिल चाहिए तो 15-15 दिन रुकना पड़ता था, ललो चप्पो करनी पड़ती थी सिलेंडर वाले के, और पानी की किल्लत, अनेकों अनेक समस्याएं जिसमें बहुत काम हुआ है, बहुत पहल हुई है. अभी BMC ने भी यहाँ पे पानी की समस्या के सामने लड़ाई युद्ध लड़ना शुरू किया है. ड्रेनेज जिस तरीके से समुन्द्र में जाके प्रदूषित करता था उसके हम कम से कम, मैं 40 साल से सुन रहा हूँ कि ड्रेनेज सुएज क्लीन होके जाएगा पानी में. अब जाके एकनाथ शिंदे फडणवीस सरकार पवार सरकार ने मिलके BMC से वो ऑर्डर्स निकाले और एक प्रकार से सभी मुंबईकर
आनंद ले रहे हैं कि मुंबई में फाइनली वर्ल्ड क्लास इंफ्रास्ट्रक्चर आना शुरू हुआ है। सिंगापुर हो गया, सिंगापुर होगा होगा। उत्तर मुंबई की सीट में प्रत्याशी बदले गए थे, गोपाल जी की जगह आप प्रत्याशी बने थे, लोगों ने कहा कि पार्टी में बहुत मनमुटाव है, बहुत अंतर विरोध है, लेकिन वो तो यहाँ देख लो आप किसी के साथ खड़े हैं तो ये स्टेट पहले दिन से जब मैं यहाँ आया उल्टे जब मुझे मेरा नाम घोषित तो हमें तो किसको मालूम नहीं होता है, हम सब कार्यकर्ता हैं पार्टी के, अलग अलग समय सबको अलग अलग जिम्मेदारियां दी जाती है। इस समय मुझे ये जिम्मेदारी दी है, वर्षों तक गोपाल जी ने जिम्मेदारी रखी। भारतीय जनता पार्टी की ताकत यही है कि हम एक कार्यकर्ता की पार्टी है, पार्टी अलग अलग समय हमें अलग अलग काम करने कहता है, वो काम करते हैं। उन्होंने भी 40 साल और हम दोनों का सानिध्य रहा है 40।